आम्ही दोघी खूप मस्त मैत्रिणी आहोत. ही दीप्ती, मी सायली, आम्ही दोघी शाळेत एकत्र जायचो, आम्ही दोघी डबा एकत्र खायचो, आम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत. अद्भुत फीलिंग होती. नाही पण खूप असं अनरिअलिस्टिक फीलिंग होतं. आणि मला आठवण येते आता, ही अँड मी आम्ही दोघी एकत्र ते फर्स्ट टाइम ते बघितलं ऑफिसमध्ये, आणि वी कुडंट बिलीव इट की आम्ही आहात आहोत ते व्हिडिओमध्ये. आणि ते खूप असं सरियल फीलिंग होतं, पण व्हेरी एक्साइटिंग, कारण त्याचं आधी वी वर नॉट अलाउड टू पोस्ट पिक्चर्स इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, अनाऊन्स करायला पण म्हणजे अलाउड नव्हतं. तर दॅट सॉन्ग वॉज अमेझिंग आणि टर्न्ड आउट अमेझिंग, आणि आम्ही दोघी खूप खुश. आम्ही दोघी खूप मस्त मैत्रिणी आहोत. ही दीप्ती, मी सायली, आम्ही दोघी शाळेत एकत्र जायचो, आम्ही दोघी डबा एकत्र खायचो, आम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत. तर जो सपाट पण नाही, ऍब्सोल्युटली, म्हणजे की त्या गाण्याच्यापासून ती एक्साइटमेंट सुरू झाली होती. आणि सिनेमा सुरू झाला तेव्हा माहिती होतं की अरे, दादांच्या सिनेमाची तयारी चालू आहे, पण नक्की दादांच्या सिनेमामध्ये काम करणं म्हणजे नक्की काय आहे ते कळलं नव्हतं. हे पूर्ण फिल्म आणि आमचं परफॉर्मन्स असं सोपं दिसते, पण असं ऑनेस्टली नाही आहे. एस्पेशली अभयचं कॅरेक्टर आणि द फिजिकल ऍक्टिव्हिटी जे अभयने केलं आहे, एस्पेशली आमचं गोवा स्केड्यूलमध्ये, इट वॉज व्हेरी टेडियस. आणि ऑन टॉप ऑफ दॅट, फिजिकल ऍक्टिव्हिटी करून नंतर सीन घ्यायचं आणि फुल डे फ्रॉम मॉर्निंग 6 AM टू लाईक रात्री 6-7 PM दिस गाय वॉज रनिंग नेकेड ऑन द स्ट्रीट्स ऑफ गोवा. तर आय एम टेलिंग यू, अभयनी तर खूपच जास्त मेहनत केलं आहे. इट जस्ट लुक सोपं. माझं ऑफकोर्स मी मेहनत केली आहे, कारण माझी पहिली मराठी फिल्म आहे आणि मी नर्वस होती, कारण लँग्वेज डिफरंट आहे. ऑल्दो मराठी मला असं वाटतं की इट्स क्लोजर टू होम, मी मराठी शिकली आहे स्कूलमध्ये, पण ऑब्व्हियसली डे टू डे बेसिसमध्ये आम्ही मराठी बोलत नाही, तर त्यामुळे मराठी थोडंसं माझं वीक आहे. तर ते नॅचरॅलिटी कसं आणायचं, त्याचं पूर्ण श्रेय ऑनेस्टली संदेशाला जातं. वेगळ्या वेगळ्या वेळांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लकी आहे, तुझ्या विषयात पळतो आहे. आणि कसं आहे की पळायचे शॉर्ट्स तुम्हाला खूप म्हणजे असे 1-2 मिनिट असं तुम्ही घेतल्या जातात, 2 सेकंद वापरतो एडिटमध्ये असं होतं. तर त्याच्यामुळे मी पळलो आहे खूप, मी दररोज ॲप्सिटली 2-2.5 किलोमीटर पळत होतो आणि वेगळ्या वेगळ्या वेळांना पळत होतो. लोकेशनचं शिफ्टिंग असेल की सेट, म्हणजे की कॅमेरा, बाकी इक्विपमेंट आणि हे सगळे यायला उशीर असेल तर पटकन पळायचे शॉर्ट घेऊन टाका असं ते करायचं. खूप खूप छान वाटलं आणि त्या सगळ्यांनी मला वेगळीच एनर्जी आयुष्यात आहे. नाही पण मला माहिती होतं की इतकं सगळं हेक्टिक असणार आहे, ते त्याची तयारी होतीच. दोन्ही गोष्टींनी, एकतर फिजिकली उन्हात पडणं आणि खूप पडणं, आणि त्याच्यानंतर अशा त्याच्यात पडणं, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला कॉन्शियस वाटतं की तुम्ही रस्त्यावर पडताय, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल. पण 2 दिवस हा जियाकडे बघून या सिनेमात मी एक वाक्य म्हणतो की बाकी सगळ्यांनी पटवलं होतं ते सामा, पण आपल्याला आवडलं होतं ते तुफान. दादांनी हे पूर्ण सीन ऑनेस्टली खूप टेस्टफुली शूट केलं आहे आणि मी ऑब्व्हियसली खूप नर्वस, एनी बडी वुड. मी हे सेकंड टाईम करते, फर्स्ट टाईम मी मिस इंडिया वन केमध्ये माझं ते 3 राऊंड होतं, बॉडी ब्युटिफुल राऊंड, यू हॅव अ सब तर त्यावेळी मी केलं, पण दॅट टाईम नंबर 21 गर्ल्स विथ मी बिकिनी, म्हणजे आय एम नॉट अलोन, डबा खातात बिकिनी. नाही त्यावेळी तर खूप डायट होत, खूप स्ट्रिक्ट आहे कॅमेरा मिस इंडिया. पण आता काय होतं की कॅमेराज आहे, युनिट आहे, मला सीन करायचं आहे आणि बिकनी पण आहे, तर आय वॉज सो, म्हणजे माझं डोक्यात
असं 100 गोष्ट चालू होतं. पण दादानी मला खूप कम्फर्टेबल केलं आणि त्यावेळी ते सेटमध्ये फक्त 4 जण होते, दादा, डीओपी, माझं हेअर अँड मेकअप. सो दादा मेड शुअर की आय एम व्हेरी कम्फर्टेबल. आणि दादा खूप टेस्टफुली ते शूट केलं आहे. स्विमिंग पूलचे इथे असल्यानंतर शक्यतो बिकनी बिकनी घालू शकता, म्हणजे असं नाही की रस्त्यावर पाईप पडत आहेत माझ्या अर्थ्या. त्याच्यामुळे तसं झालं. तर बट आय एम व्हेरी हॅपी की I'm someone who has set the trend and I hope people can do it further. I'm doing it in my life. याच लकी मुमेंट हे आहे की ही गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ मी असं. आणि ही लकी मुमेंट आहे की हिला काम मिळालं, म्हणजे दादांची लकी मुमेंट आहे की हिने काम केलं. लकी गर्ल. गेले काही दिवस इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही खूप फालतू पडत होतो, म्हणजे आत्ता पण तुम्हाला फालतूपणा मी करतोय, तर सगळं ऐकून घेत आहे तू आणि मला म्हणत ते बंद कर, हात पाय करतो लकी मोमेंट कर बाबा तुला करायचं कर, हा माझ्या करतो खूप लकी मोमेंट. प्लीज आमचा सिनेमा 7 February रिलीज होत आहे. गो टू द नियरेस्ट सिनेमा क्लोज टू यू थिएटर मध्ये आणि प्लीज लकी सिनेमा पहा. आम्ही आम्हाला तुमचं ब्लेसिंग, सपोर्ट आणि प्रेम पाहिजे. तर 7 February हाय, मी अभय महाजन. हाय, मी दीप्ती सती. तुम्ही पाहताय बीपी मून मराठी.